Welcome students, IMP question number 6. The rate of the reaction A plus B gives P is 3.6 into 10 raised to minus 2 mole per dm cube per second. म्हणजे बघा, A plus B gives P ही रिएक्शन आहे दिलेली आपल्याला, आणि ह्या रिएक्शनचा जो रेट आहे तो किती आहे, 3.6 into 10 raised to minus 2 मोल पर dm cube पर सेकंड हा रेट झाला. म्हणजे याच्यावरून आपण गिवन मध्ये घेतलं बघा, रेट ऑफ रिएक्शन, रिएक्शनचा रेट, इथं जी व्हॅल्यू दिलेली होती ना ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतली आहे बघा. पुढे व्हेन ब्रॅकेट ए, ब्रॅकेट एचा मीनिंग काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू 0.2 मोल्स पर डीएम क्यूब. मग गिवनमध्ये आपण रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं आहे पाहा, इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू 0.2 मोल्स पर डीएम क्यूब. आणि पुढे बघा, अँड ब्रॅकेट बी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इक्वल टू 0.1 मोल्स पर डीएम क्यूब. मग आपण बीचं पण कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोल्स पर डीएम क्यूब या ठिकाणी घेतलं आहे. कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट, रेट कॉन्स्टंट आपल्याला फाईंड करायचं आहे, म्हणजे रिक्वायर्डमध्ये येणार ते, म्हणजे काय पाहिजेत आपल्याला. तर रेट कॉन्स्टंट के ने डिनोट केला जातो आहे, तर आपण इथं केच्या पुढे क्वेश्चन मार्क केला आहे पहा. इफ रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन ए अँड सेकंड ऑर्डर इन बी, म्हणजे रिॲक्शन रिॲक्टंट एच्या बाबतीत फर्स्ट ऑर्डर आणि रिॲक्टंट बीच्या बाबतीत सेकंड ऑर्डर आहे असं आपल्याला दिलेलं आहे. बघा, आता आपल्याला जे सॉल्व करायचं त्याच्यामध्ये आपण गिवन घेतलं, हे रिक्वायर्ड घेतलं. आता पुढे बघा काय करायचं आहे. आपण गिवन रिॲक्शन घेतली आहे. गिवन रिॲक्शन इज काय आहे, गिवन रिॲक्शन ए प्लस बी गिव्ज पी, ही गिवन रिॲक्शन आहे. लेट द रेट ऑफ रिॲक्शन बी, म्हणजे रिॲक्शनचा रेट कसा लिहिला जातो, ही जी रिॲक्शन दिसते ना, तर याच्यावरून बघा रेट ऑफ रिॲक्शन कसा लिहिला जाईल. रेट इक्वल टू के, के हा रेट कॉन्स्टंट असतो आणि रिॲक्टंट ए आहे आणि रिॲक्टंट बी आहे ना, तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये रिॲक्टंट ए घ्यायचा आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये रिॲक्टंट बी घ्यायचा. मग ब्रॅकेट ए जो दिसतो आहे त्या ब्रॅकेटचा पॉवर आपण एक्स घेऊया आणि ब्रॅकेट बीचा पॉवर वाय घेऊया. मग एक्स म्हणजे कोण, एक्सचा अर्थ काय की ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजे एशी संबंधित ऑर्डर असेल आणि बीशी संबंधित ऑर्डर असेल रिॲक्शनची काय, वाय असेल. आणि एक्स आणि वाय यांची जर ॲडिशन जर केली आपण, बेरीज केली, तर त्याला काय म्हणतो आपण, ऑर्डर ऑफ काय, रिॲक्शन, म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणता येईल त्याला. बघा, आता द रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन ए, म्हणजे एच्या बाबतीत रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे, म्हणजे याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू काय आहे, फर्स्ट ऑर्डर म्हणजे 1 आहे. अँड सेकंड ऑर्डर इन बी, म्हणजे बीच्या बाबतीत रिॲक्शन काय आहे सेकंड ऑर्डर आहे, म्हणजे मग वायची व्हॅल्यू काय येणार आहे, सेकंड ऑर्डर म्हणजे 2 येणार आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 2 झालेली आहेत. मी इथं तुम्हाला दिसतं आहे दॅट इज काय, एक्स इक्वल टू 1 अँड वाय इक्वल टू 2. मग आपण काय केलं, याच्यामध्ये एक्सच्या जागेवर 1 टाकलं आणि वायच्या जागेवर 2 टाकला, मग असं होईल पाहते, ब्रॅकेट एचा पॉवर 1 होणार आणि ब्रॅकेट बीचा पॉवर म्हणजे वायची व्हॅल्यू काय, 2. म्हणजे रेट इक्वल टू काय झालं, के ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर. आता हे काय मिळालं आपल्याला, रिॲक्शनचं काय मिळाला, रेट मिळाला, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन मिळालं. आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाईंड करायची आहे, रेट कॉन्स्टंटची. मग आता बघा, इकडे रेटला वरून आपण रेट इक्वल टू के ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर इथपर्यंत इक्वेशन मिळवलं आहे. आपल्याला रेट कॉन्स्टंट म्हणजे केची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. मग आता केची व्हॅल्यू फाईंड करायला, केला मल्टिप्लाय, हे जे दोन ब्रॅकेट दिसतात ना, हे ब्रॅकेट राईटकडून लेफ्टकडे जातील आणि राईटला मल्टिप्लाय आहे केला, ते तर लेफ्टला डिवाईड होतील, म्हणजे रेटला डिवाईड काय होणार, रेटला डिवाईड होणार ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर. बघा, रेटला डिवाईड काय झालं, ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर. आणि मग हे जर इकडे डिवाईड झालं रेटला, तर राईटला कोण उरलं, फक्त के उरला आहे, म्हणजे आपण के इक्वल टू इक्वेशन लिहिलं आहे. आता बघा, रेटची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची,
नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पुट करायचं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पुट करायचं आहे. तर गिवनमधून ह्या डायरेक्ट व्हॅल्यू मी इथं पुट करतो आहे. बघा रेटची व्हॅल्यू 3.6 × 10⁻², मोल पर डी एम क्यूब पर सेकंद इतकी दिलेली होती, ती घेऊन टाकली. त्याच्यानंतर ब्रॅकेट एचं कॉन्सन्ट्रेशन गिवनमध्ये होतं 0.2 mol/dm³, आणि ब्रॅकेट बीचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं 0.1 mol/dm³. आणि बीचा स्क्वेअर आहे ना ब्रॅकेटचा, तर इथं आपण त्याच्या व्हॅल्यूचा पण काय केला, स्क्वेअर केला. आता पुढचं कॅल्क्युलेशन करायला एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. समजा आपण हा 3.6 बघितला आणि 0.2 बघितला, तिथं पॉईंटच्या नंतर एक डिजिट आहे. बघा एक अंक आहे, इथं पण पॉईंटच्या नंतर एकच डिजिट आहे. म्हणजे पॉईंटच्या नंतर इथं एक डिजिट, इथं एक डिजिट, म्हणजे पॉईंट कट करून टाका. म्हणजे फक्त 36/2 राहणार आहे. आणि 36/2 जर केलं आपण तर 18 येईल, बरोबर ना. 36ला 2 डिवाइड केलं तर 18 येणार आहे. हे बघा पुढच्या स्टेपमध्ये आपण इथं 18 लिहून घेतलं. ओके, आता परत पुढे पाहत राहा. हा 10⁻², आहे ना, 10⁻², जसाच्या तसा पुढच्या स्टेपला येईल. पहा, हां दिसतं आहे इथं 10⁻², नेक्स्ट स्टेपला आहे तसा चाला आहे. आता पुढे हे न्युमेरेटरला मोल पर डी एम क्यूब बघा, आणि डिनॉमिनेटरला पण मोल पर डी एम क्यूब पहा, तर कट होऊन जाणार हे. इथं फक्त काय राहणार, पर सेकंड शिल्लक राहणार आहे. ओके, बघा न्युमेरेटरला फक्त पर सेकंड शिल्लक राहिलं. आता ह्या ब्रॅकेटचं आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. 0.1 स्क्वेअर काय होणार, 0.01 होणार. काय होणार, 0.01. आणि मोल पर डी एम क्यूबचा स्क्वेअर जर केला आपण, तर मोलचा स्क्वेअर काय होणार, मोल स्क्वेअर होईल. आणि पर डी एम क्यूबचा स्क्वेअर केला ना, तर -3 आणि 2 दोघांचा प्रॉडक्ट करावा लागेल आपल्याला. म्हणजे 3 × 2 = 6 होईल, म्हणजे -6 येणार ते. म्हणजे डी एमचा जो पॉवर आहे तो काय राहील, -6 असेल. दिसते तुम्हाला 0.1 स्क्वेअर काय झाला, 0.01. मोलचा स्क्वेअर मोल स्क्वेअर झाला. आणि इथं पर डी एम क्यूब होतं म्हणजे 3 होता, त्याचा स्क्वेअर करताना 3 आणि 2 प्रॉडक्ट करून आपण काय घेतलं, मग 6 घेतलं. म्हणजे मग आपल्याला आता ही स्टेप मिळाली आहे पुढची. तर याचं पुढचं कॅल्क्युलेशन बघा काय करायचं आहे. 18 आहे तसंच, बरोबर 10⁻², आहे तसंच. 0.01 अर्थ काय होईल माहिती आहे का, समजा हा 1 आपण इथं घेतला, आणि पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहे, 2 ना, पॉईंटच्या नंतर 2 आहे, म्हणजे 10⁻²⁻ घ्यायचं असतं, लक्षात ठेवा. आणि हे मोलचा स्क्वेअर होता, तो जर आपण न्युमेरेटरला नेला तर त्याचं साईन बदलेल, म्हणजे +2 साईन काय होईल, -2 न्युमेरेटरला जाताना. आता हा डी एम म्हणजे पर डी एम रेष्टू काय, 6 आहे. हा मायनस आहे, वरती जाताना प्लस होईल. आता इथं प्लस पाहिजे, तो आपण प्लस करून घेऊया. करून घेतला चेंज आपण प्लस. आणि हा न्युमेरेटरचा पर सेकंद जसाच्या तसा आपण लिहिलेला आहे. आता याच्या नेक्स्ट स्टेपला बघा, 10⁻², 10⁻², कट झाला. 18/1 म्हणजे फक्त 18 राहिलं. आणि मग हे मायनसला पर वाचायचं, म्हणजे पर मोल स्क्वेअर घेतलं. इथं कोण आहे, डी एम रेष्टू 6 आहे, तर हे पण आपण चेंज करून घेतो आहे, केलं आहे. आणि हे पर सेकंद आहे, म्हणजे आपल्याला ही के ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे काय मिळालं, रेट कॉन्स्टंट आपल्याला मिळाला आहे. IMP क्वेश्चन नंबर 7. डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मोलेक्युलरिटी ऑफ रिएक्शन, म्हणजे रिएक्शनची ऑर्डर आणि मोलेक्युलरिटी यामधला आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे, फरक सांगायचा आहे. आपण फर्स्ट कॉलममध्ये ऑर्डर घेतलं आहे आणि सेकंड कॉलममध्ये मोलेक्युलरिटी. बघा आता फर्स्ट पॉईंट आहे, ऑर्डर डिटरमाईन करताना ठरवताना आपल्याला ती थेरॉटिकली ठरवता येत नाही, आपल्याला ती एक्सपेरिमेंट करून प्रयोग करून ठरवावी लागते. म्हणजे ही व्हॅल्यू एक्सपेरिमेंट करूनच मिळते आपल्याला. म्हणजे इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड प्रॉपर्टी, म्हणजे ही कशी प्रॉपर्टी आहे, प्रायोगिक किंमत आहे, प्रयोगाने ठरवलेली प्रॉपर्टी आहे ती.
आणि मोलेक्युलरिटी कशी असते, इट इज थेरॉटिकल एंटिटी. थेरॉटिकल एंटिटी म्हणजे याच्याकरता आपल्याला एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही, आपल्याला रिॲक्शनवरून डायरेक्ट मोलेक्युलरिटी ठरवता येते. सेकंड पॉइंट, इट इज सम ऑफ पॉवर्स, म्हणजे घातांकांची बेरीज असते. ही कोणाच्या घातांकांची बेरीज असते, पॉवर्सची सम असते. इट इज सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ रिॲक्टन्स. रिॲक्टनच्या कॉन्सन्ट्रेशनची जी टर्म असते त्यांच्या पॉवरची सम म्हणजे बेरीज असते. दोज ॲपियर्स इन रेट इक्वेशन, म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशनचे जे पॉवर आहे ते आपल्याला कुठं दिसत असतात, कुठं दिसत आपल्याला ते, इन रेट इक्वेशन. जे रेट इक्वेशन असतं त्याच्यामध्ये रिॲक्टनच्या कॉन्सन्ट्रेशनचे जे पॉवर असतात ना, त्यांची बेरीज म्हणजे कोण असतं, कोण असतं, ऑर्डर असते. आपण काय करूया, एक्झाम्पलमधून समजून घेऊया. समजा रेट इक्वेशन जर असं असेल, रेट इक्वल टू काय, के ब्रॅकेट ए इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर, असं जर काय असेल रेट इक्वेशन असेल, तर मग आता ह्या रेट इक्वेशनमध्ये ए आणि बी समजा रिॲक्टनचं काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या पॉवरची सम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्म ए आहे त्याचा पॉवर इथं वन आहे, पॉवर नाही म्हणजे वन आहे, आणि रिॲक्टन टर्म कोण आहे बी, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर टू आहे. मग पॉवरची सम जर केली तर इथला एचा पॉवर वन आणि बीचा पॉवर टू असेल ना, तर मग वन आणि टू यांची सम काय होईल, मग वन प्लस टू इक्वल टू थ्री, म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय होणार, मग थ्री होणार. आणि पुन्हा एकदा बघा मिनिंग, आता इट इज द सम ऑफ पॉवर, पॉवरची सम केली का आपण, वनची आणि टूची सम केली, बघा वन प्लस टू इक्वल टू थ्री, म्हणजे इट इज सम ऑफ पॉवर्स आहे, आणि ते पॉवर कोणाचे होते, ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. बघा हे कॉन्सन्ट्रेशन होतं, कॉन्सन्ट्रेशन ए, कॉन्सन्ट्रेशन बी होतं, आणि त्याच्या पॉवर, त्याचे पॉवर होते ते कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ रिॲक्टन्स. दोज ॲपियर्स इन रेट इक्वेशन, ते आपल्याला कुठं दिसतं आहे, रेट इक्वेशनमध्ये दिसतं आहे. ओके, आणि आता मोलेक्युलरिटी कोण असते, इट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल्स. रिॲक्टंट मोलेक्युलची संख्या म्हणजे कोण असतं, मोलेक्युलरिटी. टेकिंग पार्ट इन एलिमेंटरी रिॲक्शन, मग कोणते रिॲक्टंट मोलेक्युल जे कोणामध्ये पार्टिसिपेट होतात, एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. इट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल्स टेकिंग पार्ट इन एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये सहभागी होत असणाऱ्या रिॲक्टंटच्या मोलेक्युलची संख्या. मग आपण एक्झाम्पलमधून बघूया. समजा फॉर द रिॲक्शन, ही एक एलिमेंटरी रिॲक्शन आहे, बघा एच टू प्लस सी एल टू गिव्ज टू एच सी एल. याच्यामध्ये रिॲक्टंट मोलेक्युल कोण आहे, बघा एच टू किती मोलेक्युल आहे, वन मोलेक्युल आहे. समोर इथं कोइफिशियंट नाही म्हणजे वन मोलेक्युल आहे तो, आणि सी एल टूचा पण समोर वन असेल म्हणजे एच टूचा वन मोलेक्युल आहे, सी एल टूचा पण वन मोलेक्युल आहे. मग हे तो वन आणि हा वन किती मोलेक्युल होतील, मग ते किती मोलेक्युल होतील, टू मोलेक्युल्स होतील. म्हणजे याचा अर्थ मोलेक्युलरिटी काय झाली आहे रिॲक्शनची, टू झालेली आहे. म्हणजे मग आपण काय पाहिलं, इट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल्स. रिॲक्टंट मोलेक्युलची संख्या असते टेकिंग पार्ट इन इन अन एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये सहभागी असणाऱ्या रिॲक्टंटच्या मोलेक्युलची संख्या. आता थर्ड पॉइंट बघा, इट मे बी अन इंटेजर, म्हणजे ऑर्डर ही इंटेजर म्हणजे पूर्णांक असू शकते, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक असू शकते, ऑर झिरो किंवा झिरो पण असू शकते, म्हणजे पूर्णांकात, अपूर्णांकात आणि झिरो पण असू शकते. आणि मोलेक्युलरिटी ही नेहमी कशी असते, इट इज अन इंटेजर. मोलेक्युलरिटी ही नेहमी पूर्णांकातच असते. पूर्णांकात म्हणजे समजा इथं मोलेक्युलरिटी टू आलेली आहे ना, म्हणजे 2.1 येणार नाही, 2.2 येणार नाही, म्हणजे असं येणार नाही. टू नंतर डायरेक्ट 3 येऊ शकेल, पुढे गेलं तर 4 येऊ शकेल, या पद्धतीने. आता नेक्स्ट पॉईंट बघा, फोर्थ पॉईंट, इट इज नॉट बेस्ड ऑन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. म्हणजे आपल्या ऑर्डर लिहिण्यासाठी जे इक्वेशन दिलं जातं ते बॅलन्स पाहिजेच असं नाही, म्हणजे इक्वेशन पाहिजेत पण बॅलन्स इक्वेशनची गरज नाही आहे, कारण रिॲक्शनवरून तर ठरवता येत नाही ना ऑर्डर. ऑर्डर ही एक्सपेरिमेंटने ठरवली जाते. आणि इकडे बघा, इट इज बेस्ड ऑन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. मोलेक्युलरिटी ही कशी ठरवली जाते, बॅलन्स केमिकल इक्वेशनवरती, म्हणजे इक्वेशन हे बॅलन्सच असायला पाहिजेत, कारण मोलेक्युल बॅलन्स झाले, ॲटम बॅलन्स झाले तरच मोलेक्युल आपल्याला नीट ठरवता येतात. आणि लास्ट पॉईंट आहे बघा, फिफ्थ पॉईंट, एक्झाम्पल काय,
if rate equal to k bracket a into bracket b square, then order of reaction is, order of reaction ma kaya nar, bracket a cha power 1, bracket b cha power 2, 1 plus 2 equal to 3, 3 is the order of reaction. And he pan apan bagitla cha yadhi, for the reaction, kunti reaction hai hing, H2 plus Cl2 gives 2 HCl. And here molecularity is, H2 cha molecule 1, Cl2 cha apan molecule 1, manje H2 ha 1 molecule, Cl2 ha 1 molecule, 1 ani 1, kaya jala? 2 म्हणजे मॉलिक्युलरिटी झाली आहे 2. आयएमपी क्वेश्चन नंबर 8. अ रिएक्शन टेक्स प्लेस इन टू स्टेप्स, म्हणजे रिएक्शन टू स्टेप मध्ये कंप्लीट होते, दोन स्टेप मध्ये पूर्ण होते. फर्स्ट स्टेप बघा, NO गॅस प्लस Cl2 गॅस गिव्स NOCl2 गॅस, अँड द सेकंड स्टेप इज NOCl2 gas plus NO gas gives 2NOCl gas. आणि त्याच्यावरती विचारलेला फर्स्ट क्वेश्चन काय आहे, राईट द ओव्हरऑल रिएक्शन. सेकंड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय रिएक्शन इंटरमिडिएट. अँड थर्ड क्वेश्चन इज, व्हॉट इज मोलेक्युलॅरिटी ऑफ इच स्टेप, प्रत्येक स्टेपची मोलेक्युलॅरिटी काय आहे. बघा इकडे पहिलं काय लिहायचं आपल्याला, राईट द ओव्हरऑल रिएक्शन. ओव्हरऑल म्हणजे काय, ही रिएक्शन टू स्टेपमध्ये कम्प्लीट होते ना, मग त्या टू स्टेपची काय करायची, ॲडिशन करायची, दोन स्टेप एकत्र करायच्या, म्हणजे त्याला ओव्हरऑल रिएक्शन म्हणते म्हणता येईल आपल्याला. मग आता बघा, फर्स्ट स्टेपमध्ये सेकंड स्टेप जर आपण ॲड केली तर बघा, समजा हा NO दिसतो आहे आता ह्या रिएक्शनची लेफ्ट साईड आणि ह्या रिएक्शनची लेफ्ट साईड, इथं NO दिसतो आहे 1, इथं पण 1 NO आहे, तर NO गॅस प्लस NO गॅस तो 1 हा 1 2 होणार ना. ओव्हरऑल रिएक्शनमध्ये बघा काय घेतलं आपण, 2 NO गॅस घेतलं बरोबर. आणि त्याच्यानंतर बघा इकडे, हा इथं प्लस Cl2 गॅस आहे, फर्स्ट रिएक्शनच्या लेफ्ट साईडला इथं Cl2 गॅस आहे, सेकंड रिएक्शनच्या म्हणजे सेकंड स्टेपच्या लेफ्ट साईडला Cl2 दिसत नाही आहे, मग Cl2 तसंच येणार आहे. बघा Cl2 गॅस आलं आहे. आणि आता एक तुमच्या लक्षात येतं आहे, पहिल्या रिएक्शनच्या राईट साईडला, फर्स्ट रिएक्शनच्या राईट साईडला NO Cl2 आणि सेकंड रिएक्शनच्या लेफ्ट साईडला NO Cl2 सेम आहे की नाही, हां मग ते राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा कट होऊन जाणार. हे NO Cl2 दोन्ही साईडचा सेम आहे, कट होऊन गेला. आता इक्वल टू राईट साईडला काय राहील पहा बरं, राईट साईडला NO Cl2 तर कट झालेला आहे, म्हणजे फक्त उरलेलं कोण, मग सेकंड स्टेपमधला 2 NO Cl, आपण राईटला लिहिलं 2 NO Cl गॅस, म्हणजे हे काय झालं, ओव्हरऑल रिएक्शन. आता पुढे विचारलं सेकंड क्वेश्चनमध्ये, आयडेंटिफाय रिएक्शन इंटरमिडिएट. रिएक्शन इंटरमिडिएट कोणाला म्हणतात, जो फर्स्ट स्टेपमध्ये तयार होतो, काय म्हटलं मी, जो प्रॉडक्ट फर्स्ट स्टेपमध्ये तयार झालेला आहे आणि सेकंड स्टेपमध्ये काय झालेलं आहे, वापरला गेलेला आहे. म्हणजे बघा, NO Cl2 फर्स्ट स्टेपमध्ये काय झाला, फॉर्म झाला आणि सेकंड स्टेपमध्ये युटिलाइज झाला, म्हणजे वापरला गेला. मग जो फर्स्ट स्टेपमध्ये तयार होतो आणि सेकंड स्टेपमध्ये वापरला जातो त्याला म्हणतात काय, रिएक्शन इंटरमिडिएट. म्हणजे तो मध्येच तयार होतो, सुरुवातीला नसतो, शेवटला नसतो, मध्येच तयार होतो आणि संपतो, तो इंटरमिडिएट असतो. म्हणजे मग कोण इंटरमिडिएट दिसते आपल्याला या ठिकाणी, फर्स्ट स्टेपमध्ये तयार झाला आहे NO Cl2 आणि सेकंड स्टेपमध्ये NO Cl2 वापरला गेला आहे, किंवा मगाच्याप्रमाणे जो दोन्ही साईडला दिसतो आहे तुम्हाला, फर्स्ट स्टेपच्या राईट साईडला दिसणारा आणि सेकंड स्टेपच्या लेफ्ट साईडला दिसणारा तो असतो इंटरमिडिएट, म्हणजे NO Cl2 इंटरमिडिएट आहे. मी तर लिहिलं आपण, रिएक्शन इंटरमिडिएट इज काय दिलं आहे, NO Cl2 गॅस. आणि आता थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज मोलेक्युलॅरिटी ऑफ इच स्टेप, प्रत्येक स्टेपची मोलेक्युलॅरिटी. मोलेक्युलॅरिटी म्हणजे काय, की त्या रिएक्शनमध्ये किती मोलेक्युल रिॲक्ट होत आहे. NOच्या समोर कोएफिशियंट पा 1 असेल, Cl2च्या समोर काय 1 असेल, मग इथला 1 आणि इथला 1, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये रिॲक्टंटचे किती मोलेक्युल होतील, 2, म्हणजे पहिल्या स्टेपची मोलेक्युलॅरिटी काय होणार, 2, म्हणजे मोलेक्युलॅरिटी ऑफ द फर्स्ट स्टेप इज 2. आणि सेकंड स्टेपमध्ये बघूया आपण, दिस इज सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये NO Cl2चे किती मोलेक्युल आहे, इथं मोलेक्युलचे नंबर तुम्हाला दिसत नाही, कोएफिशियंट दिसत नाही, तो 1 आहेच ना, म्हणजे इथं 1 आहे. आणि NOच्या समोर पण काय असेल, इथं 1, म्हणजे इथे 1 आणि हा 1 आणि टोटल मोलेक्युल किती झाले, 2, म्हणजे सेकंड स्टेपची पण मोलेक्युलॅरिटी 2 आली की नाही. म्हणजे मग पुढे आपण काय म्हटलं, बघा मोलेक्युलॅरिटी ऑफ द फर्स्ट स्टेप इज 2 अँड दॅट ऑफ सेकंड स्टेप
तेच सेकंड स्टेपसाठी काय आहे, इज आल्सो टू, म्हणजे सेकंड स्टेपची सुद्धा टूच आहे काय, मोलेक्युलॅरिटी. नेक्स्ट आय एम पी क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, डिराइव इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी आपल्याला काय लिहायचं आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ लिहायचा आहे. हा मोस्ट, म्हणजे खूपच मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे बोर्डसाठी. बघा आता आपण काय करणार, एक फर्स्ट ऑर्डर रिएक्शन पहिल्यांदा कन्सिडर करणार आहोत. मग आपण म्हणूया कन्सिडर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कोणती रिएक्शन घेतली आपण, ए गिव्ज प्रॉडक्ट, म्हणजे हे रिएक्टंट आहे आणि हा पुढे प्रॉडक्ट दिसतोय तुम्हाला. आता हे जे इक्वेशन दिसते तुम्हाला फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं, तर याला आपण काय करणार आता, डिफरेंशिएटेड रेट लॉ अप्लाय करणार आहोत. द डिफरेंशिएटेड रेट लॉ इज गिवन बाय, मग डिफरेंशिएटेड रेट लॉ कसा लिहिला जातो, रेट इक्वल टू काय लिहिलं आता मी, रेट इक्वल टू निगेटिव्ह साईन दिलं मायनस, मायनस साईन याचा अर्थ काय, मायनस साईनचा अर्थ होतो डिसइंटिग्रेशन. काय होतं, डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, की ही रिॲक्शन घडत असताना रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चालणार आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चालणार. मग रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, कमी होणार म्हणजे डिसइंटिग्रेट होणार. मग डिसइंटिग्रेट म्हणजे इथं निगेटिव्ह साईन दाखवलेलं आहे आपण. आणि डी बाय डी टी याचा अर्थ रेट ऑफ चेंज ऑफ, मग कोणाचा चेंज होण्याचा रेट आहे, हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मग ए कोण आहे, रिॲक्टंट, म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होण्याचा रेट. आणि चेंज हा दोन प्रकारचा असतो, टू टाईप्स ऑफ चेंजेस, इन्क्रीझिंग ऑर डिक्रीझिंग. पण इथं रिॲक्टंट कमी होतो आहे आणि प्रॉडक्ट काय होतो आहे, वाढतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की हा जो कॉन्सन्ट्रेशनचा रेट आहे रिॲक्टंटचा, तो कमी होण्याचा आहे. म्हणजे ते निगेटिव्ह साईनने आपण इथं दाखवलं, बरोबर. म्हणजे काय झालं मग, रेट इक्वल टू निगेटिव्ह साईन ऑफ डी बाय डी टी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू के, के हा रेट कॉन्स्टंट आहे, के कोण आहे, रेट कॉन्स्टंट. आणि पुढे घेतलं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ॲक्च्युली हे कसं येतं ते तुम्हाला मी सांगतो, हे बघून घ्या. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. याचा अर्थ काय, रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होण्याचा रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, एच्या कॉन्सन्ट्रेशनशीच डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, जर एका तासाला 50% म्हणजे पर आवर 50% कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आहे. मग आता मी इथं म्हटलं, याचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण किती घेतलं, म्हणजे असं समजा की 100 ग्रॅम घेतला, ए किती घेतला, 100 ग्रॅम, तर एका तासानंतर तो अर्धा राहील, म्हणजे किती राहील, 100 ग्रॅमचा 50 ग्रॅम राहील, बरोबर ना. त्याच्यानंतर समजा मी इथं 1000 ग्रॅम घेतलं, तर 1000 ग्रॅमचं किती राहणार आहे, 500 ग्रॅम शिल्लक राहणार आहे. त्याचा 50% किती आहे, 1000चा 50% 500 आला, आणि 100चा 50% किती आला, 50 आला. म्हणजे याचा अर्थ काय, की याचं कॉन्सन्ट्रेशन आपण जर 1000 घेतलं, तर डिसइंटिग्रेट किती झालं, 500 ग्रॅम डिसइंटिग्रेट झालं. आणि 100 घेतल्यावर 50 राहिलं, म्हणजे किती डिसइंटिग्रेट झालं, 50 डिसइंटिग्रेट झालं. म्हणजे बघा, आपण याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर 1000 घेतलं, तर 500 ग्रॅम डिसइंटिग्रेट होतं, आणि 100 घेतलं तर 50 ग्रॅम डिसइंटिग्रेट होतं. दोघांचं प्रमाण काय आहे, 50% डिसइंटिग्रेट होतं. मग याचा अर्थ, याचं कॉन्सन्ट्रेशन आपण जितकं जास्त घेऊ तितकं जास्त डिसइंटिग्रेशन होतं. म्हणजे रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. पण मग आता इथं प्रोपोर्शनल साईन आहे ना, तर त्याचं जर आपण काय घेतलं, इक्वल घेतलं, काय घेतलं, इक्वल घेतलं, तर कॉन्स्टंट घ्यावं लागेल आपल्याला. आणि दॅट कॉन्स्टंट इज टेकन बाय के, तो कॉन्स्टंट कशाने घ्यावा लागतो आपल्याला, केने घ्यावा लागतो. म्हणजे आपण काय घेतलं मग, के इंटू ब्रॅकेट काय, ए घेतला. म्हणजे मग मायनस डी बाय डी टी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू काय येणार, के इंटू ब्रॅकेट ए येणार आहे.
आणि या ठिकाणी ती स्टेप तुम्हाला डायरेक्ट दिसते की रेट इक्वल टू मायनस डी बाय डी टी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू के इन टू ब्रॅकेट ए. गिव दिस इक्वेशन नंबर वन, याला इक्वेशन नंबर वन द्या. आता आपण इथं ब्रॅकेट एचा अर्थ काय सांगतोय, व्हेअर ब्रॅकेट ए इक्वल टू कोण आहे, मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ॲट टाईम टी. टी ह्या टाईमला रिएक्टंटचं असणारं काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. आता आपण इक्वेशन वनच्या ज्या टर्म आहे त्याला रीअरेंज करणार आहोत, पुन्हा व्यवस्थित लिहिणार आहोत आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने. म्हणजे बाय रीअरेंजिंग इक्वेशन वन, इक्वेशन वनला रीअरेंज कसं करणार आपण माहीत आहे. बघा इकडे असं समजा केला मल्टीप्लाय ब्रॅकेट ए आहे की नाही, तो मल्टीप्लाय ब्रॅकेट ए इकडे लेफ्टला जर आला तर डी ब्रॅकेट एला डिवाईड होईल. बघा डी ब्रॅकेट एला काय झाला, डिवाईड झाला. इक्वल टू राईटला उरलेला कोण आहे, आता के उरलेला आहे. मग इकडचा डिवाईड डी टी आपण राईटला नेला तर केला काय होईल, इकडे डिवाईड डी टी, मग केला मल्टीप्लाय होईल की नाही, मग केला मल्टीप्लाय इथं काय राहील, डी टी राहील. बरं का, केला आहे आपण तो डी टी. म्हणजे काय रिअरेंजमेंट झाली, मग आता ब्रॅकेट ए राईटला मल्टीप्लाय होता तो लेफ्टला डिवाईड झाला बरोबर, आणि लेफ्टला डी टी डिवाईड होता तो राईटला केला काय झाला, मल्टीप्लाय झाला. आणि लेफ्ट साईडचं जे मायनस साईन होतं ते आपण राईट साईडला पाठवलं, दिसतंय बरोबर. किंवा असे म्हणता येईल तुम्हाला, इकडे हे दोन्ही साईडचे साईन चेंज करा, मायनसचं प्लस झालं इथं आणि राईटला हे प्लसचं काय झालं, मायनस झालं. आणि याला इक्वेशन नंबर काय देऊन टाकू आपण, आता टू देऊन टाकू, इक्वेशन नंबर टू आपल्याला मिळालं. आता आपण काय करणार बघा, आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ मिळवायचा आहे की नाही, मग इंटिग्रेटेड रेट लॉ मिळवायला आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन. इंटिग्रेट कसं घेतात, दोन लिमिटच्या मध्ये इंटिग्रेशन घेतात. मग दोन लिमिट म्हणजे नेमकं कसं, समजा रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन आहे ब्रॅकेट एने आपण दाखवलेलं, मग सुरुवातीला रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं आणि शेवटला किती होतं. मग सुरुवात म्हणजे जेव्हा टाईम किती होता, झिरो, आणि शेवट म्हणजे जेव्हा टाईम किती असेल, टाईम टी असेल. मग आपण काय करणार माहिती आहे का, जेव्हा टाईम झिरो होतात त्यावेळेचं एचं कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेट ए झिरो मानलं आपण, आणि ज्या वेळेला टाईम टी होता त्यावेळेचं कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेट ए टी मानलं. थोडक्यात काय की या ठिकाणी ब्रॅकेटच्या बेसला आपण काय सांगतो आहे माहिती आहे का, ब्रॅकेटच्या राईट बेसला आपण टायमिंग दर्शवतो आहे. टायमिंग म्हणजे टायमिंग इथं झिरो आहे, इथं टायमिंग काय आहे, टी आहे. ब्रॅकेट ए झिरो याचा अर्थ काय, टायमिंग झिरो असताना एचं कॉन्सन्ट्रेशन, आणि इथं टायमिंग टी असताना एचं कॉन्सन्ट्रेशन. मग बघा आता लेट ब्रॅकेट ए झिरो इक्वल टू काय झालं, मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए ॲट टाईम इक्वल टू झिरो. म्हणजे रिॲक्टंट एचं टाईम झिरो असतानाचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन. आणि ब्रॅकेट ए टी म्हणजे काय, मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए ॲट टाईम इक्वल टू टी. जेव्हा टाईम टी इतका झाला, म्हणजे झिरोपासून वाढत वाढत टाईम टी इतका झाला, त्यावेळेला रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन काय मानलं, ब्रॅकेट ए टी मानलं. आता आपल्याला इक्वेशन वनला इंटिग्रेट करायचं आहे. तर इंटिग्रेट करताना लेफ्ट साईड पण आहे आणि राईट साईड पण आहे. लेफ्ट साईडला कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे आणि राईट साईडला डी टी म्हणजे टायमिंगची टर्म आहे. म्हणजे लेफ्ट साईडला आपण काय करणार, कॉन्सन्ट्रेशनला इंटिग्रेट करणार आणि राईट साईडला टाईमला इंटिग्रेट करणार. मग बघा, बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन टू, या इक्वेशन टूला आपण इंटिग्रेट करतो आहे. बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन टू फ्रॉम, मग कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करतो आहे, लेफ्ट साईडला कॉन्सन्ट्रेशनला इंटिग्रेट करतो आहे. मग कॉन्सन्ट्रेशन कुठून कुठपर्यंत, एचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला ए झिरो, ती ए झिरो, मग ते सुरुवातीचं ए झिरो केव्हा, जेव्हा टाईम टी इक्वल टू काय असेल, झिरो असेल, ते कुठपर्यंत इंटिग्रेट करतो आहे आपण, ब्रॅकेट ए इक्वल टू ए टी, म्हणजे याचा अर्थ एचं कॉन्सन्ट्रेशन ए टी होईपर्यंत. ए टी होईपर्यंत म्हणजे टाईम किती होईपर्यंत, टी होईपर्यंत. म्हणजे आपण ते सेंटेन्स कसं मांडलं, बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन टू, इक्वेशन टूला म्हणजे ह्या इक्वेशनला इंटिग्रेट करतो आहे आपण. कसं, बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन टू फ्रॉम कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू ब्रॅकेट ए झिरो ॲट टी इक्वल टू झिरो, म्हणजे टाईम टी झिरो असतानाचं कॉन्सन्ट्रेशन ए झिरो घेतलं आपण. टू कुठपर्यंत, ब्रॅकेट ए इक्वल टू ब्रॅकेट ए टी ॲट टी इक्वल टू टी, जेव्हा टाईम टीची व्हॅल्यू टी झाली त्यावेळेला एचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, ब्रॅकेट ए टी झालं. मग आपण आता काय करणार बघा, या इक्वेशनमध्ये लेफ्टला इंटिग्रेशनचं साईन मांडणार, राईटला पण मांडणार. आणि इकडे इंटिग्रेट लोअर लिमिट इथं काय लिहिणार, सुरुवात ब्रॅकेट ए झिरो आणि शेवट काय झाला, ब्रॅकेट ए टी. ब्रॅकेट ए झिरो सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन, ब्रॅकेट ए टी
नंतरचं कॉन्सन्ट्रेशन असेल. मग हेच इक्वेशन पुढे आपण बघूया. पहा, बघा तेच इक्वेशन तुम्हाला दिसतं आहे. डी ब्रॅकेट ए अपॉन ब्रॅकेट ए इक्वल टू मायनस के डी टी आणि वाढलेलं काय आहे, इंटिग्रेशन इंटिग्रेशन. मग इथं हे इंटिग्रेशन कसं आहे, सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन ब्रॅकेट ए झिरो आणि शेवटचं ब्रॅकेट ए टी, याला रीड कसं करतात माहिती आहे का, इंटिग्रेट. काय म्हणायचं, इंटिग्रेट फ्रॉम ब्रॅकेट ए झिरो टू ब्रॅकेट ए टी, इंटिग्रेट फ्रॉम ब्रॅकेट ए झिरो टू ब्रॅकेट ए टी. आणि पूर्ण रीड केलं ना, इंटिग्रेट डी ब्रॅकेट ए बाय ब्रॅकेट ए फ्रॉम ब्रॅकेट ए झिरो टू ब्रॅकेट ए टी आणि इक्वल टू, आता राईट साईडला टाईमची टर्म होती ना, आता हे मायनस के डी टी होतं आधी, तर मायनस के, के कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला काही इंटिग्रेट करता येत नसतं. मग इंटिग्रेट केला करता येणार नाही, मग पुढचा कोण आहे टायमिंग म्हणजे डी टी. मग इंटिग्रेट फॉर्म काय म्हणायचं त्याला, सुरुवातीचा टाईम काय होता झिरो आणि शेवटचा टाईम काय होता टी होता, म्हणजे इंटिग्रेट डी टी फ्रॉम झिरो टू टी. ओके, आता ऑन इंटिग्रेटिंग म्हणजे इंटिग्रेशन घेतल्यावर, आता इंटिग्रेशन घेतल्यावर काय स्टेप असते बघा इकडे. आता इथं जे दिसतं आहे याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, ज्या विद्यार्थ्यांचा मॅथ सब्जेक्ट आहे ना तर त्यांना हे माहीत आहे, पण ज्यांचा मॅथ नाही आहे, ज्यांचा बायोलॉजी आहे, तर त्यांना मी समजावून सांगतो. बघा, जर समजा आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे कोणाचं, वन अपॉन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, तर ते इंटिग्रेशन कसं घेतात बघा, वन अपॉन एक्स आहे की नाही, न्युमिरेटरला वन पाहिजे, तिथं वन पाहिजे आणि डिनोमिनेटरला कोण आहे एक्स आहे, तर याचं इंटिग्रेशन काय घेतात, लॉग ऑफ काय घेतात, एक्स घेतात. मग इथं लॉग ऑफ एक्स कुठे पहा बरं, इथं लॉग ऑफ एक्स, पण तुम्हाला लॉग दिसत नाही, एलियन दिसतो आहे की नाही. मग एलियनचा मिनिंग काय होतो, एलियनचा मिनिंग होतो लॉग बेस ई, आणि ते इथं मी तुम्हाला दाखवलं बघा, एलियनचा मिनिंग काय येतो, एलियन इक्वल टू लॉग बेस ई. मग लॉग बेस ईचा आता शॉर्ट फॉर्म काय लिहिणार, आपण फक्त एलियन लिहिणार. म्हणजे बघा इकडे आता इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स डी एक्स, मग याचं इथं न्युमिनेटरला वन पाहिजेत आणि डिनोमिनेटरला एक्स आहे ना, मग त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काय घ्यायचं, लॉग ऑफ एक्स म्हणजे एलियन ऑफ काय घेतलं आपण, एक्स घेतलं. आणि अजून एक, आता समजा डी एक्सने जर ह्या वनला मल्टिप्लाय केलं तर डी एक्सच राहील ना, म्हणजे डी एक्स आणि अपॉन एक्स होईल, म्हणजे डी एक्स अपॉन एक्स होईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हे आणि हे एकच आहे, फक्त आपल्याला दोन वेगळ्या पद्धतीने ते मांडता येतं. आता एक करूया आपण, समजा तुम्ही आता ऑब्झर्वेशन करा, काय ऑब्झर्वेशन करा, इथं पहा, ह्या ठिकाणी पहा आणि ह्या ठिकाणी पहा, बरं का, काय दिसतंय तुम्हाला, इथं डी ब्रॅकेट ए अपॉन ब्रॅकेट ए दिसतं, इथं डी एक्स अपॉन एक्स दिसतं, म्हणजे एक्स आणि एक्स त्याच्या जागेवर कोण आलं, ब्रॅकेट ए आला, म्हणजे एक्सच्या जागेवर ब्रॅकेट ए आलेला आहे, बरोबर ना. मग याचं जर इंटिग्रेशन काय आलं, एलियन एक्स आलं, तर एक्सच्या जागेवर जर ब्रॅकेट ए टाकला तर काय येईल, मग त्याचं इंटिग्रेशन एलियन ब्रॅकेट ए, काय येणार, एलियन ब्रॅकेट ए. आणि बघा इथे मग याचं जे इंटिग्रेशन आहे ना, याचं इंटिग्रेशन काय आलं, एलियन ब्रॅकेट ए, ऑन इंटिग्रेटिंग, इंटिग्रेट केल्यावरती एलियन ब्रॅकेट ए आलं लक्षात, बरोबर. हां, एलियन ब्रॅकेट इंटिग्रेशन आल्यावरती आता तुम्ही म्हणलं सर याचं काय करायचं असतं, ब्रॅकेट ए झिरो टू ब्रॅकेट ए टी याचं काय करायचं असं सांगू, याचं जे इंटिग्रेशन आलं एलियन ब्रॅकेट ए, याला पूर्ण ब्रॅकेट करा, केला ब्रॅकेट, आणि ह्या ब्रॅकेटच्या राईट बेसला या ठिकाणी लोअर लिमिट हे ए झिरो टाका, ब्रॅकेट ए झिरो, आणि अपर लिमिट कोण, ब्रॅकेट ए टी टाका. कळालं काय केलं आपण, लोअर लिमिट ब्रॅकेट ए झिरो कुठे टाकलं, ह्या इंटिग्रेशन घेतलेल्याच्या राईट बेसला, आणि अपर लिमिट ब्रॅकेट ए टी कुठं टाकलं, इंटिग्रेशन घेतलेल्याच्या इथं पॉवरच्या ठिकाणी आपण ते मांडलं, बरोबर. आणि इक्वल टू राईट साईडला आता बघा, मायनस के तसाच आहे, आणि इथं इंटिग्रेट फ्रॉम झिरो टू टी, आणि इथं काय दिसतं तुम्हाला, डी टी. मग आता याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं हे पण मी समजावून सांगतो, समजून घ्या. समजा आपल्याला डी एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, तर डी एक्सचं इंटिग्रेशन काय घेतलेलं आहे, फक्त एक्स घेतलेलं आहे, किंवा हा जो डी एक्स आहे या डी एक्सला मल्टिप्लाय इथं वन आहे, पण आपण तो लिहिलेला नाही आहे, लिहिलेला नाही म्हणजे नाही असं नाही, तो असतो, म्हणजे डी एक्सला पुढे आपण वन दाखवला नाही दाखवलं तरी चालतं, नाही दाखवलं तरी तो असतो, हे माहीत तुम्हाला.
मग वनचं इंटिग्रेशन थोडक्यात असं म्हणूया आपण. आता वनचं इंटिग्रेशन काय येतं, एक्स येतं, किंवा डी एक्सचं इंटिग्रेशन फक्त एक्स येतं. मग इथं जर मी एक्सच्या जागेवर टी टाकला, मग डी टीचं इंटिग्रेशन काय येईल, डी एक्सचं एक्स येतं, मग डी टीचं काय येईल, फक्त टी येईल की नाही. मग त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी ते मांडलं, बघा इंटिग्रेशन कोणाचं, डी टीचं. डी टीचं इंटिग्रेशन मग फक्त काय आलं, टी आलं. बघा डी टीचं इंटिग्रेशन फक्त टी आलं, हा मायनस के होता तो मी घेतला आहे खाली, आणि डी टीचं इंटिग्रेशन फक्त टी आलं. आणि ब्रॅकेट केल्यानंतर काय करायचं, इंटिग्रेशनचं जे लोअर लिमिट झिरो आहे ते ब्रॅकेटच्या राईट बेसला लिहा, आणि अपर लिमिट टी आहे ते वरती लिहा, बरोबर ना. म्हणजे डी टीचं इंटिग्रेशन ब्रॅकेट हे आलं, आणि हे जे लिमिट होतं झिरो टू टी ते आपण असं झिरो टी या पद्धतीने मांडलं. ओके, आता आपण पुढे जाऊया. एल एन ब्रॅकेट ए, लोअर लिमिट ब्रॅकेट ए झिरो, अप्पर लिमिट ब्रॅकेट ए टी. आता काय करायचं माहिती आहे या पुढच्या स्टेपला. आता इथं जो ब्रॅकेट ए दिसतो तुम्हाला, या ब्रॅकेट एच्या जागेवर एकदा अप्पर लिमिटची व्हॅल्यू टाकायची, आणि मायनस करून मग लोअर लिमिटची व्हॅल्यू टाकायची. म्हणजे आता मी एल एन ब्रॅकेट ए जो दिसतो आहे, तर ब्रॅकेट ए लिहायचा नाही, ब्रॅकेट एच्या जागेवर काय लिहायचं, अप्पर लिमिट ब्रॅकेट ए टी लिहायचं. मग लिहिलं बघा, एल एन ब्रॅकेट ए टी लिहिलं, हां अपर लिमिट टाकलं आणि हे आलं. मग अपर लिमिट टाकल्यावर जे आलं त्याच्यानंतर मायनस साईन लिहा, हे इथं मायनस साईन आलं, आणि मायनस साईन टाकल्यावर काय करा, अपर लिमिट टाकून झालं, आता हे लोअर लिमिट टाका. म्हणजे एल एन ब्रॅकेट ए न लिहिता आता ब्रॅकेट ए झिरो लिहायचं. मग एल एन ब्रॅकेट ए झिरो लिहिलं. थोडक्यात सांगा बरं मला तुम्ही पटकन काय केलं. आपण काय केलं, या ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट एच्या जागेवर अप्पर लिमिट टाकलं, बरोबर मायनस करून तेच रिपीट लिहिलं, आणि परत काय टाकलं, लोअर लिमिट टाकलं. दिसलं तुम्हाला, म्हणजे एल एन ब्रॅकेट ए टी मायनस एल एन ब्रॅकेट काय ए झिरो इक्वल टू मायनस के. आणि जे इथं केलं इकडे तेच करायचं. इथं तुम्हाला ब्रॅकेट टी दिसतो, तर या टीच्या जागेवर एकदा अप्पर लिमिट टाकायचं टी, आणि मायनस करून एकदा लोअर लिमिट टाकायचं झिरो. म्हणजे टीची व्हॅल्यू एकदा वरची टी टाकायची. बघा या टीच्या जागेवर ही व्हॅल्यू टी टाकली, पा टी जागेवर टी आला, मायनस केलं, आणि टीच्या जागेवर आता लोअर लिमिटची व्हॅल्यू टाकायची. मग टीच्या जागेवर काय टाकलं, झिरो टाकला. म्हणजे काय आलं, पा मायनसनंतर झिरो आलं, म्हणजे टी मायनस झिरो झालं. आता याच्या पुढच्या स्टेपकडे आपण जाऊया. आता मायनस के घेतलं, टी मायनस झिरो म्हणजे फक्त टीच येणार की नाही, म्हणजे के नंतर टी आलं, मी तर मायनस के टी आलं. आणि आता हे याच हे कसं झालं, लॉगचा रूल आहे. काय रूल आहे लॉगचा, बघा बरं, बघा ह्या रूलकडे बघा. लॉग ए मायनस लॉग बी इक्वल टू लॉग ए अपॉन बी. म्हणजे इथं दोन लॉगच्या टर्मची तुम्हाला सबट्रॅक्शन दिसते. काय दिसते, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं, हे दोन जे लॉग दिसतात ना, तो लॉग एकच लिहायचा आहे, आणि इथं ए आणि इथं बी दिसतं. तर मायनस असल्यावर काय करायचं, एला डिवाईड बी करायचा. म्हणजे लॉग एला डिवाईड आपण बी केला. आणि सिमिलरली जर तुम्ही इथं पाहिलं, आता तसंच इथं एल एन आहे, मी तिकडे लॉग लिहिला होता, पण लॉग बी सी आणि एल एन सेम असतं. मग हे एल एन एल एन एल एन घेतलं आपण, मग इथं ब्रॅकेट ए टी आहे, इथं ब्रॅकेट ए झिरो आहे. मग ब्रॅकेट ए टीला डिवाईड काय करा, ब्रॅकेट ए झिरो. बघा ब्रॅकेट ए टीला डिवाईड ब्रॅकेट ए झिरो केला आपण. हे कसं कराय, कधी करायचं, मायनस साईन असल्यावरती. हां आता इक्वल टू हे तर बघितलंच आधीच. आता याच्या पुढचे स्टेप, एलियन जो दिसतो आहे, तर एलियन गेलेलं दिसतो आहे, एलियनच्या जागेवर काय आलेलं दिसतं आपल्याला, 2.303 लॉग बेस 10. आणि पुढचं जसंच्या तसंच आहे. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, एलियनच्या जागेवर जर हे आलेलं आहे, याचा अर्थ एलियनची व्हॅल्यू ही आहे. काय एलियनची व्हॅल्यू काय, मग 2.303 लॉग बेस 10. काय व्हॅल्यू, 2.303 लॉग बेस 10. आणि पुढचं जसं आहे तसंच आहे. आणि त्याच्यापुढे इक्वल टू मायनस के टी दिसतं आहे तुम्हाला. आता बघा इकडे पुढे, आपण रिअरेंजमेंट केली लेफ्ट आणि राईट साईडची, दॅट इज म्हटलं हे मायनस साईन जर इकडे ट्रान्सफर केलं तर टूच्या पुढे येईल. बघा मायनस 2.303 लॉग बेस 10 ब्रॅकेट ए टी अपॉन ब्रॅकेट ए झिरो. बघा मायनस साईन आलं, पूर्ण लिहिलं. मग आता राईटला काय उरलं, फक्त मायनस साईन इकडे आल्यावरती फक्त के टी उरलं. ते के टी आपण इकडं लेफ्टला दाखवलं, पा के टी उरलं. म्हणजे के टी इक्वल टू मायनस 2.303 लॉग बेस 10 ब्रॅकेट ए टी अपॉन ब्रॅकेट ए झिरो. आता आपल्याला के म्हणजे रेट कॉन्स्टंट आहे. मग केची व्हॅल्यू जर काढायची असेल तर मल्टीप्लाय टी राईटला काय होईल, डिवाईड होईल. म्हणजे कोणाला डिवाईड होईल, तो मायनस 2.303. मी इथं लिहिलं आपण, हां तुम्ही बघा की मायनस साईन इथं घेतलेलं आहे की मी,
नाही घेतलेलं. आता प्रथम हे सांगतो, मल्टीप्लाय टी राईटला आल्यावर डिवाईड झाला. 2.303 टी काय झाला, डिवाईड झाला. मग टी डिवाईड झाला पण हे मायनस साईन कुठं गेलं, इथं लॉगची टर्म आहे का आणि समोर मायनस साईन आहे. जर लॉगच्या पुढे मायनस साईन असेल तर काय करायचं, लॉगच्या पुढची जी टर्म आहे ब्रॅकेट ए टी आपण ए झिरो याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल म्हणजे काय, न्युमेरेटर डिनॉमिनेटरची अदलाबदल करायची. ब्रॅकेट ए झिरो वरती लिहा आणि ब्रॅकेट ए टी खाली लिहा, लिहिलं बरोबर. हां असं म्हणजे लॉगच्या नंतरची टर्मचं, जर लॉगच्या नंतरच्या टर्मचा रेसिप्रोकल घेतला तर समोरचं साईन चेंज होतं. मग याचा रेसिप्रोकल आपण घेतला आणि समोरचं साईन चेंज झालं म्हणजे मायनसचं काय झालं, प्लस झालं. म्हणजे आपल्याला मिळालं के इक्वल टू, दिसतंय तुम्हाला काय मिळालं ते. आणि हे इक्वेशन म्हणजेच कोण आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ आहे. म्हणजे दिस इक्वेशन गिव्ज काय देतं, हे इक्वेशन, दिस इक्वेशन गिव्ज इंटिग्रेटेड रेट लॉ. कोणासाठी इंटिग्रेटेड लॉ, फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी.